मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपा किचनमध्ये काम करत असते आणि कार्तिकने इस्त्रीच्या कपड्यांमध्ये लपवलेलं ते पत्र किचनमध्येच खाली पडलेले असते दीपाचं त्या पत्राकडे लक्ष जातं आणि ते, ते, ते पत्र उचलते त्याचवेळी कार्तिक तिथे येतो आणि दीपाच्या हातामध्ये ते पत्र पाहून तो खूप घाबरतो त्यानंतर दीपा ते पत्र वाचायला सुरुवात करणार इतक्यात कार्तिक पटकन दीपाजवळ जातो आणि दीपाचे डोळे बंद करतो त्यामुळे दीपा खूप घाबरते ते विचारते की कोण आहे त्यावर कार्तिक हसतच म्हणतो की अगं दीपा मी आहे कार्तिक तू घाबरू नको त्यावर दीपा त्याला विचारते पण कार्तिक तू माझ्या डोळे का बंद केले त्यावर कार्तिक तिला सांगतो की दीपा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तू माझ्यासोबत आपल्या रूममध्ये चल आणि तो संधी साधून दीपाच्या हातातील पत्र काढून घेतो आणि खिशामध्ये ठेवतो आणि त्यानंतर दीपाला घेऊन रूममध्ये जातो रूममध्ये गेल्यानंतर तो दीपाच्या डोळ्यांवरील हात बाजूला काढतो आणि त्यावेळी दीपासमोर बघते तर कार्तिकने एक पेस्ट्री आणलेली असते त्यामुळे दीपाला खूप आनंद होतो तर कार्तिक तिला म्हणतो की दीपा अगं किती वाजलेत बघ बारा वाजून गेले आपली ॲनिव्हर्सरी सुरू झाली मग सेलिब्रेशन करायला नको का म्हणून मी ही पेस्ट्री घेऊन आलो आणि ते ऐकून दीपाला खूप आनंद होतो आणि त्यानंतर ते दोघे जण ती पेस्ट्री कट करतात आणि एकमेकांना भरवतात कार्तिकने आपल्यासाठी इतकं काही केलं ते बघून दीपाचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि ती कार्तिकला मिठी मारते कार्तिक मात्र रागातच दीपाकडे पाहत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दीपिका आणि कार्तिकी दीपा कार्तिकसाठी चहा घेऊन त्यांच्या रूमच्या बाहेर येतात त्याचवेळी सौंदर्याही तिथे येते त्या तिघीजणी बाहेरून दीपा आणि कार्तिकला आवाज देत असतात मात्र बराच वेळा आवाज देऊनही कोणीही दरवाजा उघडत नाही आणि त्यानंतर सौंदर्या दरवाजाला हात लावते तर दरवाजा उघडाच असतो आणि त्यामुळे ते दीपा आणि कार्तिकच्या रूममध्ये जातात मात्र रूममध्ये कोणीही नसते त्यामुळे दीपिका आणि कार्तिकी नाराज होतात आई आणि बाबा नेमके कुठे गेले असतील याच गोष्टीचा त्या दोघीजणी विचार करत असतात त्यावर सौंदर्य त्यांना सांगते की तुम्ही इतक्या पॅनिक होऊ नका तुमचे आई बाबा कुठे गेले आहेत ते माहिती आहे मला तर दुसरीकडे दीपा आणि कार्तिक विठ्ठल रुक्मिणीच्या जा मंदिरात जातात कार्तिक दीपाला विचारतो आपण ते कशासाठी आलोय त्यावर दीपा म्हणते की कार्तिक तुला आहे का चौदा वर्षांपूर्वी आपण याच दिवशी अग्नीला साक्षी मानून सात फेरे घेतले होते आणि त्यावेळी असं वाटलं होतं की आता सगळं काही सुरळीत होईल आपला संसार सुखाचा होईल मात्र तसं नाही झालं आपल्या संसाराला दृष्ट लागली आपण एकमेकांपासून दूर झालो मात्र चौदा वर्षांनंतर तू पुन्हा घरी आला आणि आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तर आपण अग्नीला साक्षी मानून पुन्हा एकदा फेरे घेऊ आणि दीपाचं हे बोलणं ऐकून कार्तिकला मोठा धक्का बसतो तो दीपाला विचारतो तिसऱ्यांदा का त्यावर दीपा म्हणते हो काय हरकत आहे पुढे ती म्हणते की सगळे धुसर झालेले क्षण मला पुन्हा एकदा जगायचे आहेत सगळी वचनं मला पुन्हा एकदा निभवायची आहेत चौदा वर्षांपूर्वी आपण एकमेकांना जी वचनं दिली होती ती मनात असूनही निभावता आली नाही आपण एकमेकांना साथ देऊ शकलो नाही चौदा वर्ष मी तुझ्याशिवाय कशी राहिली आहे माझं मला माहीत पदोपदी मला तुझी आठवण येत होती तुला भेटावंसं वाटत होतं मात्र मला माहीत होतं की हे आता शक्य नाही आणि मग त्यामुळे तू जेलमध्ये जसं आयुष्य जगत होता तसंच आयुष्य मी इथे जगायचं ठरवलं जा मी स्वतःला त्रास करून घेत होते मात्र मी तुझा त्रास कमी नाही करू शकले त्यामुळे कधी कधी असं वाटायचं की संपवून टाकावं स्वतःला पण मग दोन्ही मुलींचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा आणि असं वाटायचं की तू तुरुंगातून कधी ना कधी घरी येशीलच आणि मग त्याच आशेवर मी जगायची आणि खरं तर जेव्हा तू तुरुंगातून परत घरी आला तेव्हा मी खूप घाबरले होते मला बघून तू कसा रिॲक्ट करशील या गोष्टीची मला खूप भीती वाटत होती पण तसं काहीच झालं नाही तू खूप समजूतदारपणे वागला तुझ्या मनातील रागाची जागा प्रेमाने घेतली होती तुझ्या मनात असणारा माझ्याबद्दलचा राग कसा दूर झाला मला माहीत नाही पण ते पाहून मला खरंच खूप छान वाटलं आणि कार्तिकने आपल्याला इतकं समजून घेतल्याबद्दल दीपा त्याचे आभार मानते कार्तिक मात्र खाली मान घालून दीपाचं हे सर्व बोलणं ऐकत असतो तर दीपा त्याला म्हणते की कार्तिक तू म्हणाल्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करू झालं गेलं ते सगळं या अग्नीत टाकून देऊ आणि याच अग्निभोवती सात फेरे घेऊन पुन्हा एकदा वचनबद्ध होऊ पुढे ती म्हणते की कार्तिक पहिल्यांदा आपण एका गैरसमजामुळे एकमेकांपासून दूर झालो दुसऱ्यांदा आपल्या नशिबाने दुरावलो मात्र आता आपण कधीच एकमेकांपासून दूर व्हायचं नाही आणि त्यावर कार्तिक तिला म्हणतो की दीपा तू काळजी करू नको आता आपण एकमेकांपासून कधीही दूर जाणार नाही तर दीपा त्याला म्हणते की कार्तिक कधी कधी मला असं वाटतं की मी तुझ्या योग्यतेचीच नाही म्हणजे तुझ्यासारखा मुलगा माझ्या प्रेमात पडू शकतो या गोष्टीवर माझा तेव्हाही विश्वास बसला नव्हता आणि आत्ताही बसत नाही पुढे ती म्हणते की कार्तिक तुला आहे का आपण एकत्र येण्यासाठी सगळ्या जगाच्या विरोधात लढलो होतो इतकंच काय तर आपण आईंच्या देखील विरोधात गेलो होतो तसंच आता आपण परत एकत्र येऊ शकतो का आणि असं म्हणतात की जी गोष्ट ज्याच्यासाठी बनवली गेली आहे ती त्याच्यापर्यंत येऊन पोहोचतेच आणि आपल्या बाबतीतही असंच झालं आहे आपल्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स आले इतके संकट आली मात्र तरीही आज आपण एकमेकांसोबत आहोत आणि आपलं हेच नातं भक्कम करण्यासाठी मला पुन्हा एकदा सप्तपदी चालायची आहे आपल्या संसाराची नव्याने सुरुवात करण्यासाठी मला पुन्हा एकदा वचनबद्ध व्हायचं आहे आणि त्यानंतर दीपा कार्तिक एकमेकांचा हात हातात घेतात अग्नीला साक्षी मानून पुन्हा एकदा वचनबद्ध होतात आणि अग्निभोवती सात फेऱ्या घेतात आणि प्रत्येक वचनाला कार्तिकला चौदा वर्षांपूर्वी घडलेले सर्व प्रसंग आठवत असतात त्याच्या मनात दीपाविषयी किती राग आहे हे त्याच्या डोळ्यांमध्ये दिसत असते आणि त्यासोबत दीपाने आपली किती काळजी घेतली आहे हे सुद्धा त्याला आठवते त्यामुळे तो दीपाकडे पाहतच राहतो आणि त्याचवेळी लोक नारळ फोडतात आणि त्या नारळाचं एक कवच उडून कार्तिकच्या पायाजवळ पडतं कार्तिक त्या कवचावर पायी ठेवणार इतक्यात दीपा तिचा हात पुढे करते आणि त्यामुळे कार्तिकचा पायी दीपा हाता दीपाच्या हातावर पडतो आणि दीपाच्या हाताला ते कवच लागून तिला दुखापत होते आणि ती कार्तिकला म्हणते की यापुढे तुझ्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक संकटाला आधी मी सामोरी जाईल यापुढे माझी सगळी सुख तुझी आणि तुझी सगळी दुःख माझी आणि त्यानंतर त्यांची सप्तपदी पूर्ण होते दीपा कार्तिकच्या पाया पडते आणि त्याच वेळी सौंदर्या तिथे येते दीपा कार्तिकला एकत्र पाहून तिला खूप आनंद होतो आणि त्यानंतर दीपा कार्तिकही सौंदर्याचा आशीर्वाद घेतात तर दीपा सौंदर्याला विचारते की आई तुम्ही इथे कशा आणि त्यावर सौंदर्या तिला घडलेला सर्व प्रकार सांगते आणि त्यानंतर ते तिघेजण घरी जाण्यासाठी निघतात तर घरी दीपिका आणि कार्तिकी सेलिब्रेशनची तयारी करत असतात त्यांनी संपूर्ण घर खूप छान सजवलेलं असतं आणि त्यानंतर दीपा कार्तिक आणि सौंदर्या घरी येतात दीपिका आणि कार्तिकी दीपा कार्तिकच्या अंगावर गुलाबाच्या पाकळा टाकून त्यांचं स्वागत करतात मुलींनी केलेली सर्व सजावट पाहून त्या दोघांना खूप आनंद होतो त्यानंतर दीपिका दीपा आणि कार्तिकचा औक्षण करते आणि त्यांना केक कट करायला सांगते मात्र केकवर दीपाचं नाव पाहून कार्तिकला चौदा वर्षांपूर्वी घडलेले सर्व प्रसंग आठवतात आणि दीपाबद्दल त्याच्या मनात जो राग आहे तो उफाळून बाहेर येतो आणि तो, तो सुरी घेऊन केकवर ज्या ठिकाणी दीपाचं नाव असतं त्यावर जोरजोरात वार करायला सुरवात करतो आणि कार्तिकचं हे वागणं पाहून सर्वजण खूप घाबरतात मात्र हा फक्त कार्तिकचा एक भास असतो आणि त्यानंतर दीपा कार्तिक आनंदाने केक कट करतात एकमेकांना भरवतात सर्वजण खूप आनंदात असतात त्यानंतर दीपिका कार्तिकी सौंदर्या आदित्य सर्वजण कार्तिक आणि दीपाला गिफ्ट देतात त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात त्यानंतर दीपिका आणि कार्तिकी दीपा कार्तिकसाठी जेवण देखील बनवत असतात दीपिकाने मसाले भात बनवलेला असतो तर कार्तिकीने खीर आणि त्यानंतर सौंदर्या आणि दीपा सुद्धा किचनमध्ये येतात सौंदर्यात दीपाला मुलींनी बनवलेले पदार्थ टेस्ट करायला सांगते मात्र कार्तिकी दीपाचा हात पकडून तिला थांबवते ती दीपाला म्हणते की ही खीर मी बाबांसाठी बनवली आहे त्यामुळे सगळ्यात आधी ते ही खीर खाणार आणि मग त्यानंतर ज्याला कोणाला खायचे असेल त्याने खा आणि तिचं हे बोलणं ऐकून दीपाला खूप वाईट वाटतं आणि ती तेथून निघून जाते तर सौंदर्या कार्तिकेला म्हणते की आज फक्त तुझ्या बाबांची ॲनिव्हर्सरी नाही तर दीपाची सुद्धा ॲनिव्हर्सरी आहे आणि यापुढे जर तू तिच्यासोबत असं वागली तर मी ते सहन करणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा